नमस्कार, मल्हार टीव्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सहकुटुंब मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी जाऊन गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं आहे. यावेळी राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे, मुलगा अमित ठाकरे, खासदार श्रीकांत शिंदे उपस्थित होते. यापूर्वी सोमवारी शिवसेनेचे खासदार गजानन कीर्तिकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली, त्यामुळे आता शिवसेनेचा आणखी एक खासदार शिंदे गटात दाखल होणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. खालापूर तालुक्यातील तुपगावमध्ये गणपतीला निरोप देताना हिंदू मुस्लिम ऐक्याचे दर्शन घडून आले आहे. तालुक्यामधील तुपगाव येथील मुस्लिम बांधवांनी गणपती बाप्पावर विसर्जनादरम्यान पुष्पवृष्टी करून गणेश भक्तांना प्रसाद वाटून ऐक्याची परंपरा जपली. यासिन भालदार, शरीफ भालदार आणि अन्य मुस्लिम बांधवांनी खालापूर पोलीस ठाण्याच्या माध्यमातून आणि तुपगाव ग्रुप ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांच्या सहकार्याने गावातील हनुमान मंदिराजवळ शामियाना उभारून गणपती बाप्पावर फुलांचा वर्षाव केला, तसेच गणेश भक्तांना बुंदीच्या लाडूचे प्रसाद म्हणून वाटप केले. माणगा रेल्वे स्थानकावर मोठ्या संख्येने गर्दी जमल्याने आणि रेल्वेचे दार न उघडल्याने प्रवाशांनी रेल्वे रुळावर उतरून जबलपूर एक्सप्रेस रोखून धरली. माणगाव रेल्वे स्थानक येथे सायंकाळी 4:30 सुमारास वापी गाडी थांबली, परंतु रेल्वेमधील प्रवाशांनी दरवाजे उघडले नाहीत, त्यामुळे आरक्षण असलेल्या प्रवाशांना या रेल्वेमध्ये चढता आले नाही. त्यांनी एक्सप्रेस समोर उभे राहून रेल रोको केले. त्यानंतर पोलिसांच्या मध्यस्थीने स्टेशन मास्तरसोबत बोलून प्रवाशांच्या पुढील प्रवासाची व्यवस्था गोवा संपर्क क्रांती एक्सप्रेसमध्ये करण्यात आली. माणगाव तालुक्यातील साईकॉड, विहुले आणि काकलगावातील तसेच आंबडोशी आणि सुखगाव येथील राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या कार्यकर्ते, शिंदे गटाचे मुख्य प्रतोद तथा आमदार भरत गोगावले यांच्या उपस्थितीत शिवसेना शिंदे गटात दाखल झाले आहे. यावेळी शिवसेना नेते ॲडव्होकेट राजीव साबळे, दक्षिण रायगड शिवसेना संपर्क प्रमुख अरुण शिंदेगट, जिल्हा प्रमुख प्रमोद घोसाळकर, जिल्हा युवा सेना प्रमुख विपुल उभारे उपस्थित होते. सुनील तटकरे यांनी अनेक वर्षे या लोकांना विकास कामांची आश्वासने देऊन खितपत ठेवले होते, त्यामुळे हे बदल होत असून अनेक गावातील लोक आपल्या प्रवाहात सामील होत असल्याचे भरत गोगावले यांनी यावेळी सांगितले. लाडक्या गणपती बाप्पाची 5 दिवस मनोभावी पूजा अर्चा केल्यानंतर पुढल्या वर्षी लवकर येण्याचे आमंत्रण देऊन त्याला निरोप देण्यात आला. शिवाजीनगर येथे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या निवासस्थानीही लाडका बाप्पा विराजमान झाला होता. 5 दिवस मनोभावी सेवा केल्यानंतर शिवाजीनगर येथील तलावामध्ये त्याचे भावपूर्ण वातावरणात विसर्जन करण्यात आले. यावेळी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, शकुंतला रामशेठ ठाकूर, श्रीधर ठाकूर, कृष्णा ठाकूर, भरत ठाकूर, भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्यासह ठाकूर कुटुंबीय उपस्थित होते. कर्जत नगर परिषदेच्या मुख्याधिकारीपदी वैभव गारवे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी मुख्याधिकारी पदाचा पदभार स्वीकारला आहे. कर्जत नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉ पंकज पाटील यांची मे 2022 रोजी बदली झाली. या रिक्त जागी नवीन मुख्याधिकाऱ्यांची नियुक्ती न झाल्याने माथेरानच्या मुख्याधिकारी सुरेखा भंडगे यांच्याकडे कर्जत नगर परिषदेचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला होता. ठाणे जिल्ह्यातील शहापूर नगरपंचायतमधून कर्जत नगर परिषदेवर मुख्याधिकारी म्हणून वैभव गारवे यांची नियुक्ती झाली आहे. यापूर्वी गारवे यांनी यापूर्वी रायगड जिल्ह्यातील म्हसळा येथे काम केले आहे. 5,600 कोटींपेक्षा अधिक उलाढाल आणि तब्बल 64 शाखा असलेल्या डोंबिवली नागरी सहकारी बँकेचा 52वा वर्धापन दिन खोपोली शाखेत उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने बँकेच्या अंतर्गत भागात आकर्षक रांगोळी तसेच आकर्षक सजावट करण्यात आली होती. डोंबिवली नागरी सहकारी बँकेचा मिश्र व्यवसाय माध्यमातून हा डोलारा उभा आहे. वर्धापन दिनाच्या निमित्ताने बँकेचा व्यवसाय वृद्धिंगत व्हावा यासाठी ग्राहक जोडो अभियानास प्रारंभ करत असल्याचे खोपोली शाखा व्यवस्थापक प्रकाश खाडीलकर यांनी सांगितले. यावेळी बँकेचे कर्मचारी आणि ग्राहक वर्ग उपस्थित होते. मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरील माडप बोगद्याजवळ उभ्या असलेल्या ट्रकला भरधाव इको कारने धडक देऊन झालेल्या अपघातात
कारमधील 2 प्रवासी जागीच ठार झाले तर 10 जण गंभीर जखमी झाले आहेत. सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील कोंढावळा येथून मारुती इको कार घेऊन अंकुश राजाराम जंगम अन्य 15 जणांसह नवी मुंबई येथे निघाले होते. ही कार मंगळवारी पहाटेच्या सुमारास द्रुतगती मार्गावरील माडप बोगद्याजवळ टायर बदलण्यासाठी उभ्या असलेल्या ट्रकला धडकली. या अपघातात इको कारमधील लक्ष्मी विठ्ठल कोंढाळकर आणि गणेश पाळू कोंढाळकर यांचा जागीच मृत्यू झाला तर 10 जण गंभीर जखमी झाले. त्यातील 6 ते 7 जणांची प्रकृती नाजूक आहे. कर्जतमध्ये दहिवलीचा राजा सार्वजनिक गणेशोत्सवानिमित्त नवतरुण ओंकार मित्र मंडळाने घाटकोपर येथील समर्पण ब्लड बँकेच्या सहकार्याने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. नगरसेविका विशाखा जिंदरे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलेल्या या रक्तदान शिबिरात 50 दात्यांनी रक्तदान केले. यावेळी माजी नगराध्यक्ष राजेश लाड, नगरसेवक विवेक दांडेकर, माजी नगरसेविका सुजाता मनवे, विजय जिंगरे, विठ्ठल देवस्थानचे अध्यक्ष महेंद्र तेरेदेसाई, सार्वजनिक रक्तदाता राजा भाऊ कोठारी आदी उपस्थित होते. या रक्तदान शिबिराला भाजप किसान मोर्चाचे कोकण समन्वयक सुनील गोपटे, उपनगराध्यक्ष अशोक ओसवाल, भाजप जिल्हा सरचिटणीस दीपक बेहरे आदींनी भेट दिली. शिवसेना पक्षात फूट पडल्यापासून शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे सातत्याने शिंदे गटावर टीका करत आहेत. ते बंडखोर आमदारांचा उल्लेख गद्दार असा करत आहेत तर हे सरकार खोके सरकार असल्याची टीकाही त्यांच्याकडून केली जात आहे. आदित्य ठाकरेंच्या टीकेला शिंदे गटाचे आमदार आणि पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी आदित्य ठाकरे हे बाळासाहेबांच्या संपत्तीचे वारस आहेत पण विचारांचे वारसदार नाहीत असे प्रतिउत्तर दिले आहे. गुलाबराव पाटलांनी मंगळवारी आपल्या मंत्रिपदाचा पदभार कार्यभार स्वीकारल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधत राज्यातील विविध राजकीय प्रश्नांवर भाष्य केले. नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील ऐरोली सेक्टर 3 इथे नवी मुंबई महानगरपालिकेची कोणतीही पूर्वपरवानगी न घेता कॉलमचे बांधकाम अनधिकृतपणे सुरू होते. या अनधिकृत बांधकामास नोटीस बजावण्यात आल्यानंतरही सदर ठिकाणी संबंधितांनी अनधिकृत बांधकाम सुरूच ठेवले होते. या अनधिकृत बांधकामांवर तोडक मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. सदर मोहिमेत हे अनधिकृत बांधकाम निष्कासित करण्यात आले असून या मोहिमेसाठी महापालिका अधिकारी आणि कर्मचारी तसेच अतिक्रमण निर्मूलन पथकातील पोलीस अधिकारी तैनात होते. या मोहिमेकरिता 13 मजूर, 1 पोकलन, 2 सहगॅस कटर, 6 इलेक्ट्रिक हॅमर यांचा वापर करण्यात आलेला आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे आठवलेगड कर्जत तालुका अध्यक्ष किशोर गायकवाड यांचे आकस्मिक निधन झाले. त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन करण्यासाठी RPIचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले आले होते. यावेळी आठवले यांनी गायकवाड कुटुंबियांचे सांत्वन करून त्यांना धीर दिला. त्यानंतर किरवली येथील आंबेडकर नगरमध्ये जाणाऱ्या रस्त्याला किशोर गायकवाड मार्ग असे नामकरण करण्यात आले. रामदास आठवले किरवलीमधील गायकवाड यांच्या निवासस्थानी आले. त्यांच्या समवेत जिल्हाध्यक्ष जगदीश गायकवाड, संपर्क प्रमुख धर्मानंद गायकवाड, नगरसेवक राहुल डाळिंबकर आदी उपस्थित होते. यानंतर आठवले यांनी हिरामण गायकवाड यांना तालुका अध्यक्षपदाच्या नियुक्तीचे पत्र दिले. माजी नगराध्यक्ष मदन तुकाराम कोळी यांच्या घरगुती गणेशोत्सवात द्वारका माईचा दीपोत्सवाचा देखावा सादर केला आहे. पनवेलमध्ये 62 वर्षांची परंपरा असलेला हा कोळी यांचा उत्सव आहे. धार्मिक, सामाजिक, पौराणिक अशा वेगवेगळ्या विषयांवर चलचित्रांचे देखावे सादर करून दरवर्षी आपला गणेशोत्सवाचा वारसा मदन तुकाराम कोळी कुटुंबीय जपत आले असून माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी सदिच्छा भेट देऊन श्री गणरायाचे दर्शन घेतले. यावेळी कोळी कुटुंबियांनी त्यांचे स्वागत केले. उल्हास नदी बचाव ग्रुपच्या माध्यमातून मालेगाव दहिवली येथे गणेश घाटावरील विसर्जन मिरवणुकीनंतर सर्व निर्माल्य संकलित करण्यात आले. या ग्रुपच्या माध्यमातून अविरत निर्माल्य संकलन गेल्या 3 वर्षांपासून सुरू असून या उपक्रमास नागरिकांचाही चांगला प्रतिसाद मिळत आहे. यंदाही विसर्जनात जमा झालेले निर्माल्य एकत्र जमा करून ते पुढे कंपोस्टसाठी देण्यात आले. या उपक्रमात उल्हास नदी बचाव ग्रुपचे प्रमुख केशव तरे, योगेश तरे, महेश तरे, सुभाष सोनावळे, विशाल सोनावळे, कुशा तरे, अनंता तरे, कैलास तरे, संदीप तरे, रोहन तरे यांच्यासह अनेक तरुणांनी सहभागी होऊन निर्माल्य संकलित करण्याचे काम केले.